आताची एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते. डंपरने ठोकर दिल्याने पत्रकार संपदा साळवे या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. कानूर पठार टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर शनिवारी दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 दरम्यान कानूर कडून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर क्रमांक MH16CA7297 टाकळीवरून येणाऱ्या स्कूटीला स्कूटी क्रमांक MH16BR6178 ला जोराची धडक दिल्याने कुमारी संपदा सुरेश साळवे वयवर्ष 26 राहणार कानूर पठार या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. संपदा ही मायभूमी न्यूज चॅनल मध्ये निवेदिका म्हणून काम करत होती. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2 सुमारास कानूर पठार कडून येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने टाकळी ढोकेश्वर घाटात टाकळी ढोकेश्वर कडून येणाऱ्या स्कूटीला जोरदार धडक दिली. डंपर ड्रायव्हरचे वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे समजते. यामध्ये संपदा हिच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे संपदा हिचे वडील सुरेश रतन साळवे वयवर्ष 49 राहणार कानूर पठार हे सुद्धा गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार बोत्रे ASI पंधरकर हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.